काँग्रेस पार्टीचा नवी मुंबईचा हरामखोर जिल्हाध्यक्ष अशोक गावडे याची जीभ छाटायला हवी। ज्या पद्धतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्या पत्नीबद्दल नीच मानसिकतेतून काढलेल्या उद्गारासाठी हीच शिक्षा योग्य आहे। मला आश्चर्य वाटतं की राज्याची पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने सरकारच्या दावणीला बांधल्यासारखं काम करते। 509 चा गुन्हा फक्त दाखल केलाय, त्या ठिकाणी आयटी ऍक्ट लागणं गरजेचं होतं। कारण ही क्लिप जे तो बोललेला आहे ते सार्वजनिक ठिकाणी बोललेला आहे, महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये ही क्लिप पोहोचलेली आहे, ज्याच्याने विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्नीची बदनामी होत नाही का, हा माझा त्या ठिकाणी प्रश्न आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी आयटी सेक्शन न लावता पोलिसांनी फक्त 509 चा गुन्हा दाखल केलेला आहे। अगदी अशीच घटना औरंगाबादल्या वैजापूरमध्ये शिवसेनेच्या आमदाराने एका महिलेला बेदम मारहाण केली। 354, 354(b), 326 सारखी कलम जी आजामीन पात्र आहे ती लावण्याच्या ऐवजी जामीन पात्र त्या ठिकाणी कलम लावून त्या आरोपींना बाहेर सोडायचं काम केलंय। आणि म्हणूनच सत्तेमध्ये असलेले मंत्री, संत्री, आमदार, खासदार आणि त्यांच्या बगल बच्चांसाठी राज्याची पोलीस यंत्रणा काम करते हे अत्यंत दुर्दैवी आहे। या प्रकरणामध्ये या हरामखोर गावडेवरती तात्काळ कारवाई करत अटक करावी आणि या FIR मध्ये आयटी सेक्शन ऍड करावे ही विनंती मी नवी मुंबईच्या आयुक्त, पोलीस आयुक्त तसंच राज्याच्या गृहमंत्र्यांना करतीय। आणि मला आश्चर्य वाटतंय की अजूनपर्यंत राज्यातल्या महिलांना कुठेही हा विनयभंग झालेला दिसला नाही। कुठले आयोग याच्यावरती चौकशा लावतायत आणि त्या ठिकाणी कारवाईची मागणी करतायत हेच आता आम्हाला पाहायचंय। यामध्ये पोलिसांनी जर नीट ऍक्शन घेतली नाही तर होणाऱ्या परिणामांना पूर्णपणे नवी मुंबईचे पोलीस जबाबदार असतील हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते।